नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. संजय महादू शिंगोटे, कोळगाव माळ, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक. ओके. इथं टोटल तुमची शेती किती आणि किती वर्ष झाली बाग सगळी? इथं 3-3.5 एकर क्षेत्र आहे. बर. त्यापैकी इथं 2 एकर डाळिंबे, तिथं 1000 झाडं लावलेली. ओके. तिसऱ्या वर्षीची बाग आहे. तुमचा डाळिंबाचा अनुभव किती वर्षाचा आहे? माझा आता जुना दुसरीकडे क्षेत्र होतं, तिथं 8 वर्ष झाली. इथं आता हे 3रं वर्ष. ओके ओके. तुम्ही आता ह्यावर्षी एवढं छान, आता वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे सगळं, आपण बघतोय आता सध्या घाम येतोय. घाम येतोय, बरोबर. तर टेम्परेचर आता मायामध्ये कमीत कमी 40 डिग्रीच्या आसपास आरामशीर असेल. हो हो. आणि अशा कंडिशनमध्ये तुमच्या या बागेचा जो स्ट्रोक आहे, आता हे अंगठा आहे बघा माझा, हे माझ्या अंगठ्याच्या बरोबरीने. हो, बरोबर आहे. इथे पाठीमागा बघा तुमचं समोर एवढा जाड आहे, बरोबर कम्प्लीट. तर काय बा, म्हणजे एकंदरीत नाही, स्ट्रोक बद्दल बोलायचं झालं तर अजून मी 8 वर्षात एवढं माझ्या भागात कधीच स्ट्रोक दिसला नाही. बर. माझ्या भागात करंगळ आणि स्ट्रोक राहायचा नेहमी, कायम बारीक बारीक. हो हो. पण आता धरल्यापासून मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतोय, त्याच्यामुळे. केव्हापासून माहिती तुम्हाला? मी तसं मागच्या वर्षापासून युट्यूब वरती सर्च करतो, बघतो, पण विश्वास होत नव्हता वापरायला. पण आता सगळीकडूनच संपली, रासायनिक फवारे करून हे करून द्राक्ष बागा कोमत चालल्या, टिपका आवराना, तेले आवराना, म्हणून आता ही टेक्नॉलॉजी मी वापरतोय. तर मला खूप सुंदर रिझल्ट दिसून राहिली. आज 42वा दिवस आहे, त्या दिवसाच्या मानानं झाड पुढे गेलंय. अच्छा अच्छा. म्हणजे जर 60 दिवसाची स्टेज पाहिजे ती आजच्या 42वा दिवस, म्हणजे आज 42 दिवस झालेले. हो, आली 42 दिवसामध्ये ह्याप्रमाणे सेटिंगची स्टेज आहे. ओके ओके. आणि पाऊस म्हणाल तर 2-4 दिवस मध्ये कंटिन्यू पाऊस चालू होता. हा, एखाद्या खाली तर ओलं दिसते सगळं, गाळाचे सगळं, बरोबर आहे. तुम्ही गवत आहे काढलेलं नाही ते, बरोबर ना? गवत पण नाही काढित. ओके ओके. कापून घेत असतो मी. ओके ओके. एक चांगली सवय तुमची ती. आणि तुम्ही इकडं, म्हणजे परत मला एक आठवण समजून घ्यायचं, तुम्ही इकडे का वळाले, असं का वळावं असं वाटलं तुम्हाला? वळावा का, कारण हे रासायनिक वापरून आहे ना साहेब, पैसेच मिळाना, रोग कंट्रोल होय ना. काय परिस्थिती होती बागेची किंवा तुमची आर्थिक परिस्थिती? आर्थिक परिस्थिती डाऊन होत चालली ना त्याच्यामुळे. मागच्या वर्षाचं काय एक्सपेन्स? मागच्या वर्षाचा हसू येईल पण 1,80,000 झाले बागाचे, आणि बाकी तेवढीच झाली, 1,80,000. घरातून 22,000 गेले. मागच्या डॉक्टर होता तरी रोग कंट्रोल नाही झाला. अच्छा अच्छा अच्छा. बरं, मागच्या वर्षी मध्ये आता बघा, हे छोटस झाड आहे तुमचं बिलकुल, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्या आतमध्ये, म्हणजे जो माल आहे तुमचा, असं मध्य म्हणजे हे जे तुम्हाला एकंदरीत वाटतंय, समजा नाही जबर ही स्टेज बघा येवा. तेच मी म्हणतोय की समजा हे जे आहे पायाच्या, ह्यावेळेस तुम्ही रोगांमध्ये किंवा फवाऱ्यांमध्ये काय काय बदल केले? फवारा काही रासायनिक, फक्त 3 स्प्रे झाले 42 दिवसात, पावसाळी वातावरण. ओके. आणि ट्रायकोसोडाच्या 2 स्प्रे झाले. ओके ओके. आणि एक गोष्ट जर पाहिली, समजा इथं आपण खाली तुमच्या जर झाडाच्या खाली पाहिलं, आता आपण बघा हे ड्रॉपिंग बिलकुल नाही, हे जे कळी दिसते सगळी ती नर मध्ये, बरोबर आहे. म्हणजे ड्रॉपिंग याच्यामध्ये दिसत नाही, असेल तर 1-2% असू शकते, 2% याच्या बरोबर जास्त. दुसरी गोष्ट हे पानांची जी चमक आहे, कशी वाटते तुम्हाला पानांची चमक? नाही, पान शायनिंग बास तयार झालं. हे बघा आता हे जे स्ट्रोक जो आहे तो आणि पानांची चमक, या दोन्ही गोष्टी कशा मॅच होत्या बघा. नाही नाही, झाड एकदम सशक्त बनलं एकदम. आता झाड माती उकरून राहिलं साहेब, आता ते हातायचं नाही. बर बर बर. या ना पुढे थोडंसं. मला एक अजून एक गोष्ट तुम्हाला विशेष विचारायची आहे की आपण जे पूर्ण शेड्यूल तुम्ही फॉलो केलाय, बरोबर आहे, त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला एक वेगळे पण काय वाटतंय, खर्चाची बाजू असेल किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने? नाही, शेड्यूल असल्यामुळे खर्च अनाठ होतच नाही. आता जी जे काम करायचं त्याच दिवशी करायचंय. बस. पाऊस आला, काल स्प्रे मारेल ना, आज लगेच ट्रॅक्टर चालू करून स्प्रे मारायची गरज नाही. जे शेड्यूलमध्ये ना त्याच तारखेला मी ते करतो. म्हणजे जरी पाऊस झाला तरी नो टेन्शन, घेतच नाही मी टेन्शन आता, कारण ते दिलेले झाडांना घेतलेलं आहे. बर बर. ऑलरेडी हा, म्हणजे ही वरची फांदी बघा पूर्ण, म्हणजे पूर्ण शेंड्यापर्यंत पूर्ण त्याला फ्लॉवरिंग झालेलं आहे. आणि स्ट्रोक जो आहे, तुम्ही जवळून पाहिल्यावरती स्ट्रोकची शायनिंग एवढ्या पावसामध्ये, मगाशी तुमचे मित्र सांगत होते की हा याच्यामध्ये स्ट्रोक जर बघितले आपण, तर सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की हा इथं उमलतोय बघा, याच्यावर कुठल्याही प्रकारचा थ्रिप्स नाही आहे. तुम्ही म्हणजे फवारणी केलेली नाही, बरोबर, एकच स्प्रे केलेला आहे, एकच स्प्रे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एवढ्या वातावरणामध्ये कडकमध्ये कुठे 1000 तर टिपका असू शकेल, पण याच्यावर मला तर कुठे टिपका अजून दिसला नाही. समजा आपण जे पाहिजे आज नाही, कुठे 5-4-2% असू शकतो, कारण पण मग एवढं क्लीन तुम्ही फवारी नसताना देखील. तुम्ही बघा जनरली, तुम्हालाच माहिती चांगलं, तुम्ही मागच्या वर्षी एवढे 2 लाख रुपये घातले घातले ना, म्हणजे फवारे किती मारले जातात
फवारे भरपूर होते, खर्च होता. यंदा खूप कमी, निम्मे याच्यातच बाग निघणार. ओके ओके. शेटिंग झाल्यानंतर स्प्रे पुढे. आणि तुमच्या भागासाठी एक चांगलं वरदान आहे की तुमच्या भागाची जी माती आहे ती खरोखर डाळिंबासाठी चांगली आहे. पण काय होतं की रासायनिक खतांचा यांचा अतिरेक होतो. हा बरोबर आहे. आणि अनावश्यक औषधं वगैरे टाकून, खत टाकून अशा प्रकारे झाडावरती स्ट्रेस जास्त येतो. आता तुम्ही 42 दिवस झाले वापरायला, 42 दिवस आजचा. पण ह्या झाडावर सुद्धा रिझल्ट दिसतोय बघा. हो आहे ना, हे पूर्ण कोमत गेलेले झाड आहे साहेब. आता ते फुटले, हे जाग न जागणारे झाड जिवंत झाले. तुम्ही ह्या झाडाचा, तुम्हाला मी स्ट्रोक दाखवतो, हवेवरती स्ट्रोक बघा. म्हणजे स्ट्रोक जबरदस्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खराब, हा ना, वीक झाडाचा असो नाही तर बघा चांगला झाडाचा असतो सारखे, म्हणजे स्ट्रोक चांगला आहे. तितकंच पॉवरफुल आहे आणि बरोबर झाड पण तेवढंच पॉवरफुल. बरोबर बरोबर आहे. एकंदरीत आतापर्यंत तर प्रवास तुमचा खूप 42 दिवसाचा चांगला आहे, उत्साहवर्धक आहे. ठीक आहे. आता पुढे जर नैसर्गिक आपत्ती नाही आली तरी सुद्धा माझा एक अनुभव आता पण सॉइलच्या जर टेक्नॉलॉजी मध्ये नैसर्गिक आपत्तीचा फारसा विपरीत परिणाम नाही होत. सगळ्यात महत्वाचा थोडाफार 10-20% होऊ शकतो, परंतु फरक 80-90% नाही होणार. मग त्याच्यामुळे तुमचं सेटिंग होणारच आहे, फक्त ते किती दिवसात होतं एवढं बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 वर्षामध्ये झाडाचं खोड जे बनायला पाहिजे होतं ते बनलं नाही, ते बनलेलं नाही, ते पण आपल्याला बनवायचंय. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला अशी भीती सुद्धा बाळगायची गरज नाही. नाही, पुढच्या वर्षी एकदम, पहिले जुने लोक कसे पाऊस आल्यावर निवांत रिलॅक्स राहायचे, तसं पुढच्या वर्षी आम्ही राहणार. पाऊस आला रिलॅक्स राहायचं, कारण झाड त्यावेळेस सशक्त राहणार. नक्कीच नक्कीच. थँक्यू थँक्यू.